आणि या युद्धाची भीषणता दाहकता आपण पाहतोय. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. युक्रेनच्या झेपोरिन्झिया अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय आणि या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होतीये. युक्रेनच्या झेपोरिन्झिया अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केल्याचा दावा एकीकडे युक्रेननं केलेला आहे पण या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली असल्याचा दावा देखील युक्रेनकडनं करण्यात आलाय. त्यामुळे आता मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होते. गेले 8 दिवस हे युद्ध सुरू आहे. रशियाकडनं देखील मिसाईल्स दागले जात आहेत आणि आता युक्रेननं हा हल्ला केलेला आहे. अणुप्रकल्पावरती हा हल्ला केलाय. रशिया युक्रेन हल्ल्याचा आजचा 8वा दिवस आहे. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 227 नागरिक ठार झाल्याची माहिती मिळते आहे तर 525 जण जखमी झाले. मात्र नागरिकांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त होतीये. तर युक्रेनमधील चेर्निहिवमध्ये रशियाच्या हल्ल्यात 22 नागरिक ठार झालेत आणि अनेक जण जखमी देखील झालेत. युक्रेनचे 525 नागरिक जखमी झाले आहेत आणि चेर्निहिवमध्ये जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये 22 नागरिक ठार झाल्याची माहिती मिळते आहे. रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 8वा दिवस आहे. रशियाने जे हल्ले केले त्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिक हे ठार झालेले आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, रशिया आणि युक्रेन युद्धाचा आता 8वा दिवस आहे. आपण ह्या युद्धाची जी काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यातून आपल्याला त्याची दाहकता समजते. अनेक नागरिक जखमी झालेत, अनेक नागरिक यामध्ये शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत. आता एकंदरीत आपण काय म्हणजे खरं तर आपण आता हे युद्ध पाहतो आहोत. या आधीची जी युद्ध होती ती खरंच म्हणजे आपल्याला ती भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा इतर जी युद्ध होती आपल्याला बघता आलेली नव्हती पण आता हे जे युद्ध आहे याची दाहकता आहे ती आपण सगळेच अनुभवतोय. आणि युक्रेन आणि रशियामधलं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाची दाहकता संपूर्ण जग बघत आहे, आपणही बघत आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये भारतीय नागरिकांना युद्धस्तरावर मायदेशी परतण्याकरता केंद्र सरकारने मोहीम आखलेली आहे आणि आता या मोहिमेमध्ये पुन्हा ही मोहिमेचा आयाम वाढवण्याची शक्यता आहे. साधारणतः 24 मंत्री आता विविध ठिकाणी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास 86 या विमान फेऱ्या या खास करून जे युक्रेनला लागून असलेले शहर आहे तिथून सुरू होण्याची शक्यता आहे. सोबतच मॉस्कोमधून देखील ती आता काही विमान फेऱ्याची शक्यता आहे. IS-17 जे विमान आहे ते मॉस्कोला पोहोचलेलं आहे. जे 2 विमानं आहे ते भारतीय वायुसेनेचे आणि महत्त्वाचं म्हणजे ते खार्किव शहरामध्ये अडकून पडलेले विद्यार्थी आहेत. त्यांना गुरुवारी सांगितलं गेलं होतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खार्किव शहर सोडा. त्यानंतर 6 तासाच्या अल्टिमेटनंतर हजारोच्या संख्येने विद्यार्थी हे पायदळ खार्किवकडून मॉस्कोच्या दिशेने निघालेले आहेत. आणि आता साधारणतः रशियापासून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेसोचिन हे जे शहर आहे या पेसोचिन शहरामध्ये ते अडकून पडलेले आहे. कारण की जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं मिसाईल अटॅक असो किंवा गोळीबार असो यातून बचावत ते आता समोर निघाले. साधारणतः 11 किलोमीटर हे विद्यार्थी आहे आणि गुरुवार सायंकाळपर्यंत जर बघितलं आपण साधारणतः 18,000 भारतीय नागरिक आणि विद्यार्थी हे भारतात परतले होते. आणि त्यानंतर आता येत्या 2 दिवसात म्हणजे आज शुक्रवारी म्हणजे साधारणतः 7,400 विद्यार्थी आणि भारतीयांना परत आणण्याची योजना आखलेली आहे. आणि शुक्रवारी साधारणतः आज म्हणजे 3,500 येतील आणि शनिवारी साधारणतः बघितलं तर 3,900 येतील. हे जरी झालं तर युक्रेनमध्ये जो अणुप्रकल्पावरती जो हल्ला केला रशियाने त्याच्या पार्श्वभूमीवरती आता जागतिक अणुप्रकल्प जे संघटना आहे ती सक्रिय झाली आहे. त्यांनी या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. इमर्जन्सी बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे.
दरम्यानच्या काळामध्ये युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दावा केलाय की रशियन टँक आणि जे आहेत रशियन टँक ते तिथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहेत त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटला निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे थर्मल इमेजेस यामुळे निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे असाही दावा राष्ट्रपतींनी केला आहे. सोबतच जर बघितलं युक्रेनियन शहरावरती जो बॉम्बस्फोट सुरू आहे त्यामुळे आता भारतीय नागरिकांना गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे, तो गुगल फॉर्म भरून तात्काळ तो दूतावासाकडे पाठवावा असं देखील एक नवीन ॲडवायझरी जारी करण्यात आलेली आहे. सोबतच काल संरक्षण मंत्रालयाने एक नवीन ॲडवायझरी जारी केली की युद्धामध्ये कसं वागावं कसं राहावं या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही लष्कराच्या जे रशियाचं सैन्य आहे किंवा युक्रेन सैन्य आहे त्यांच्यासोबत आपण फोटो काढू नका. सोबतच त्यांच्या विरोधामध्ये जेही मार्च सुरू आहे त्या विरोध मार्चमध्ये सहभागी होऊ नका. स्वतःकडे एक किट ठेवा, त्या किटमध्ये अत्यावश्यक ओळखपत्र ठेवा, त्यानंतर जीवनरक्षक औषध ठेवा, टॉर्च ठेवा, लायटर ठेवा, मेणबत्ती ठेवा, काही रोख रक्कम ठेवा, पासपोर्ट ठेवा आणि उबदार जॅकेट देखील ठेवा. आणि सोबतच जे खार्किवहून विद्यार्थी निघाले आहेत त्यांनी थोडी तरी रशियन भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा, 3 ते 4 वाक्य शिकावे. त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही लढवय नाही, कृपया आम्हाला हानी पोचू नका, आम्हाला मॉस्कोला जाऊ द्या, आम्ही भारताचे आहोत, अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते त्यांनी शिकण्याचे आवाहन केलं आहे. सोबतच आणि सोबतच त्यांनी म्हटलं की मिलिशियस फोटो देखील तुम्ही टाकू नका आपल्या सोशल मीडियावरती असं आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. सोबतच जर बघितलं तर सोबत एक पांढरा ध्वज देखील सोबत ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे, भारताचा झेंडा देखील सोबत ठेवा असंही आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. या सगळ्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. तूर्तास धन्यवाद. तेव्हा या युद्धाची दाहकता आता आपण सगळेच पाहतोय, सगळेच अनुभवतोय. आता बातमी आहे भारतासाठी महत्वाची, कारण युक्रेन देशानं हजारो भारतीयांना कैद केल्याचा दावा रशियानं केलेला आहे आणि भारतीयांना युक्रेन ढाल बनवत असल्याचा दावा रशियानं केलाय. 3000 जास्त भारतीयांना खार्किव मध्ये कैद करून ठेवल्याचा दावा पुतीन यांनी केलाय. मात्र दुसरीकडे पुतीन यांचा दावा भारतानं फेटाळलाय. युक्रेनकडून भारतीयांना कैद केलं नसल्याचं भारतानं म्हटलंय, तर दुसरीकडे रशियाचं भारतीयांना टार्गेट करत असल्याचा दावा हा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशियानं भारतीयांना मायदेशी परत जाण्यासाठी सीमारेषा ह्या खुल्या कराव्यात असं युक्रेननं सांगितलंय. त्यामुळे भारतीयांबाबत रशिया आणि युक्रेनकडून दावे प्रतिदावे केले गेलेत. युद्ध